कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आई रडती मग सोबत गिटार घेऊन का बसली? ओ पप्पा मुलगा आहे मी तुमचा. अरे हा हा मुलगा आहे माझा. चला 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 आवरा आवरा. कुठं? ऐक ऐक ऐक, माझ्या उजव्या गुडघ्यात कळाली एकदम दुखायला लागला. ऐक. अरे वय झालं का होते अस? मग डावा गुडघा पण सेम व्हायचा आहे, तो का दुखत नाही? तुझ्या सेम व्हायची शेजारची चिंगी 100 पैकी 90 मार्क घेऊन येते आणि उरलेले 10 हा घेऊन येतो, ते पण सेमच आहे. काय बोललं बडबडतो ग? बोलत काय बसलाय तुम्ही? उद्या काय माहितीये ना राखी आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. अरे पौर्णिमा. ओके पौर्णिमे को आएंगे. बावड राखी पौर्णिमा आहे उद्या. अरे वा तू माहेरी चालली काय? चल पटपट मी तयारी करून देतो, उगाच उशीर नको. ये माझ्या जाण्यावरच टपले. मी नाही जाणार आहे, माझी पोरगी येणार आहे इकडे. अरे पोरीवरून आठवलं, आपली सुनबाई कुठे आहे? काय काय आठवते कशावरन? कुठे आहे आई? कुठे? घराची साफसफाई करून खूप थकली आई. जरा काम केली की दमतात. सासूबाई तुम्हाला जे बोलायचं ना ते डायरेक्टली माझ्या तोंडावर बोला, कळलं ना? तुला घाबरते की काय? मी तरी बरी आहे, निदान घरातली सगळी कामं तरी करते. तुमच्यासारखं नाही, सोफ्यावर एकाच जागी बसून बसून एकाच जागेचा रंग डल करून टाकलाय म्हातारीने. तुझ्यासारखं नाही माझं दिवसभर रील करत फिरत मी. 1200 फॉलोअर्स आहेत मला, तुमचं काय? 16. असू दे, मी फोटो टाकला ना की लगेच त्याच्यावर कमेंट येतात. परवा मी एक फोटो टाकला होता ना तर खाली कमेंट आली होती, सौंदर्य आरस पाणी. आरसा पहानी फोटो टाका अशी कमेंट होती ती. हसतूस का आजी नती? तेला कशी म्हणत रे? हसतू. आणि तिकडे आरस पाणी सौंदर्य ते आपल्या मागच्या गल्लीतल्या मधुकर गिरीनं लिहिलं असेल. तुम्हाला कसं कळलं? अरे ते मागच्या आठवड्यात त्याच्या मोतीबिंदीचं ऑपरेशन फेल झालं ना. हसू नको ना आजी नती. बोला बोला सगळे, मलाच बोला, नकोची झाली ना मी या घरात, मलाच बोला सगळे. सासूबाई प्लीज हो, रडू बिडू नका, निदान एक दिवस तरी घर घरासारखं वाटू दे. हा खरंच आज घर घरासारखं वाटतंय, एकदम साफ करून ठेवली. मीच केलंय, दुसरं कोण करणार? चार्जर सापडत नसेल ते स्वतः स्वतः साफ केला असेल. तुम्हाला कसं कळलं? अरे मीच कपाटावर लपून ठेवला होता चार्जर. बघितलं बघितलं? हा बघितलं बघितलं. हा ठेवत होता तेव्हा मी बघितलं, पण मला वाटलं नेहमीसारखं चुन्याच्या पुढे ठेवतो आपलं. आता चुन्याच्या डबीनं मी भिताळाची भोकं बुजवत असतो, बाकी काय नाही आपलं. त्याच्यात थोडासा चुना घ्या आणि ह्यांच्या कानात भरा, नको त्या गोष्टी ऐकण्याची सवय झाली आहे त्यांना. बोलली चोमडी बोलली, येऊन जाऊन मलाच बोला, एकदा माझी लेख येऊ दे मग बघा. आई मी आले. आली तिसरी लाट आली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.